भारत मीन्स भारत भाव म्हणजे संवेदना, कारण तुमचा जीवनाचा संपूर्ण अनुभव सध्या संवेदनांवर आधारित आहे. तुम्ही काय पाहता, काय ऐकता, गंध, स्पर्श ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना आहेत. भा म्हणजे संवेदना, त्यातून उत्पन्न होतात भावना. र म्हणजे राग किंवा धून. धून काही तुम्ही निर्माण करत नाही, सृष्टीने आधीच धून निश्चित केली आहे. आता तुम्हाला फक्त ठेका शोधायचा आहे, म्हणजे ताल. जर तुम्हाला योग्य ठेका सापडला तर तुम्ही एक अद्भुत मनुष्य बनता. जर तुमचा ठेका चुकला तर तुम्ही जीवनाच्या प्रक्रियेने भरडून निघता. आपण ह्या देशाला नाव दिलं भारत. मग आपण चूक केली का भारत हे नाव बदलून इंडिया ठेवण्यात? गंभीर चूक केली, कारण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा कोणी कुठल्या देशावर कब्जा करतो, कुठलीही आक्रमक शक्ती, पहिली गोष्ट जी ते करतील ती म्हणजे तुमचं नाव बदलतील. हे प्रभुत्व स्थापित करण्याचं तंत्र आहे, हे गुलाम बनवण्याचं तंत्र आहे. जर तुम्ही आफ्रिकन अमेरिकन इतिहास पाहिला, जेव्हा आफ्रिकन लोकांना अमेरिकेत आणलं गेलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे बंदरावरच त्यांची नावं बदलली गेली. हेच आपल्यासोबत केलं गेलंय. तिरुवनंतपुरम झालंय ट्रिवॅन्ड्रम, चेन्नई झालंय मॅड रास. आपण मॅड आहोत की रास्कल आपल्यालाच माहीत नाही. अशा प्रकारे इंडिया याचा काय अर्थ होतो? त्याचा काहीच अर्थ होत नाही. तर जर मी तुम्हाला एक अर्थहीन नाव दिलं तर तुम्ही एक अर्थहीन बावळट मनुष्य बनता माझ्या पुढे, कारण माझ्याकडे एक अर्थपूर्ण नाव आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, तुमच्याकडे काहीच नाही आहे. तर त्या दृष्टीतून आपण इंडिया बनलो आहे. एक राष्ट्र ही संकल्पना सगळ्यांच्या मनात भिनली पाहिजे, कारण देश ही फक्त एक कल्पना आहे. जेव्हा ही कल्पना तुमच्या मनात तळपून हृदयात उतरते आणि तुमच्या भावना जाग्या होतात त्याच्याप्रती, तेव्हाच तुमच्याकडे खऱ्या अर्थाने एक राष्ट्र असतं. अन्यथा राष्ट्र फक्त कागदावर असतं. हे दुर्दैवी वास्तव आहे सध्या आपल्यापुढे. तर निदान 1947 ते निघून गेल्यानंतर पहिली गोष्ट जी आपण करायला हवी होती ती म्हणजे असं एक नाव ठेवा की ते कुठल्या तरी प्रकारे प्रत्येकाच्या मनात स्पंदनं निर्माण करेल. आता तुम्ही एक इंग्रजी नाव वापरताय. अगदी 2-3% लोकांना आपल्या देशात व्यवस्थितपणे इंग्रजी बोलता येतं. ही एक गोष्ट आहे ज्याबद्दल मला सध्याच्या पंतप्रधानांना विनंती करावीशी वाटते, की आपण ह्या देशाचं पुन्हा अशा प्रकारे नामकरण केलं पाहिजे की प्रत्येकाच्या हृदयात ठाव घेईल. मला माहित आहे की खूप सारे बुद्धिवादी लोक म्हणतील की नावात काय आहे. ठीक आहे, मग स्वतःला टोबू म्हणून घ्या. मी काही कशाच्या विरोधात नाही आहे. मी एवढंच म्हणतोय की जे काही आपण उच्चारतो तो फक्त एक ध्वनी आहे. अर्थ ही फक्त एक मानसिक गोष्ट आहे, सामाजिक गोष्ट आहे, पण ध्वनी अस्तित्वाच्या दृष्टीने खरा आहे आणि त्याची स्वतःची अशी एक शक्ती असते. भारत ह्याची एक शक्ती आहे. ही शक्ती संचारली पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात ह्या देशामध्ये.